हे हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पीएनजी प्रियंकाज वर्ल्ड। तर आत्ता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत फिरायला, म्हणजे आम्ही चाललेलो आहे मदईला। इंदोरपासून 330 किलोमीटर्सवर आहे, सातपुडाची पर्वत रांग आहे, तिथं एक जंगल आहे मडई म्हणून। तर आम्ही त्या जंगलामध्येच चाललेलो आहे जंगल सफारी करायला, कारण तिथं तुम्ही लाईव्ह लेपर्ड टायगर्स बघू शकतात। तर आता आम्ही भोपाळपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता आमचा असा मूड झाला की रात्रीचे वाजले आहेत 10-11, तर कुठे पुढे निघायचं, म्हणून आज आम्ही भोपाळला स्टे करणार आहोत। आणि आम्हाला एकही हॉटेल मनासारखे नाही भेटत आहे, तर ही माझी फ्रेंड आहे सोबत। कुठे गेली सुप्रिया? सो ये मेरी फ्रेंड आहे, और ॲक्च्युली से मराठी नाही आता, बट ही हिंदी में बात कर सकती है। सो आता आम्ही दोघं चाललो इथं हॉटेल बघायला आणि गुड मॉर्निंग। तर आता वाजले आहेत 10:00 आणि आम्हाला मढईला जायला निघायचं आहे, पण आम्ही इथं आधी नाश्ता करतो आहे पोहे आणि जिलेबीचा, कारण इथले खूप फेमस आहे। सो आम्ही आता नाश्ता करून मग निघू पुढे जायला। येत आहेत, हे येत आहेत जे ग्रंथला त्यांनी पकडलं आहे, त्यानंतर ते दोन जण येत आहेत, तर आम्ही सगळेजण आता चाललो आहे। आणि लिटरली खूप छान ट्रिप होईल असं मला वाटतं, कारण वेदरही खूप छान आहे, जास्त गरम पण नाही आणि जास्त थंडी पण नाही आहे। लास्ट एक तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये मी नैनितालची ट्रिप टाकली होतं, तर ते देखील माझ्या पाडव्याचंच गिफ्ट होतं। नैनितालला आम्ही गेलो होतो आणि ह्यावेळेसही छान गिफ्ट मिळालं। तर मला मोस्टली असं वाटतं की जेव्हाही पाडव्याचं गिफ्ट असतं तर हे मला कोणती ना कोणती जंगल सफारी करतात। सो छान वाटतं आहे। आणि आता मिस्टरांनी घेतली आहे गाडी चालवायला, इथून तर मढईपर्यंत जायला कमीत कमी 5 ते 6 तास लागतात। माहीत नाही मिस्टर आता कधीपर्यंत तिकडे पोहोचवतील आम्हाला, 4 तास की 3 तास, कारण ते खूप फास्ट ड्रायव्हिंग करतात। तर आता इथून पुढे तर हायवे आहे भोपाळचा, आम्ही हायवे लागलेलो आहे आणि नंतर आम्हाला कच्चा रोड लागेल, मग 2-3 तास मस्त गावातनं जायचं आहे। तर आता इथून आम्ही छोट्या छोट्या गावातनं पास होऊन मग मढईच्या जंगलापर्यंत पोहोचू। तर फायनली आता वाजले आहेत 5:05 आणि आम्ही आता मढईच्या रोडला लागलेलो आहे। आणि हे जे जंगल आहे ते स्टार्ट झालेलं आहे, कारण सातपुडाची रांग लागतात, सगळे तुम्हाला झाडं झुडपं सगळीकडे दिसतील। तर इथून आता आम्ही हळूहळू जंगलाच्या जवळ येतो आहे आणि मग फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टपर्यंत पोहोचणार आहोत 2 मिनिटात। तर हे आमचं रिसॉर्ट आहे आणि मढईमध्ये अगदी जंगलाच्या 1 किलोमीटर अलीकडेच आमचं रिसॉर्ट आहे बफर एरियामध्ये। अभी हम आए हैं कौन से रिसोर्ट में? मदई रिसोर्ट। यस, हम अभी मदई रिसोर्ट में आए हैं और हम यहाँ पे आए हैं पाड़वा सेलिब्रेशन करने के लिए। सारी मस्ती होगी, बहुत सारी चीज़ें होगी, तो मैं आपके साथ हर एक ब्लॉग शेयर करूँगी। तो मिलते हैं बहुत जल्दी। सो बाय बाय, टेक केयर एंड स्टे ट्यून। पूरा राउंड कर जंगलचा आणि तिकडनं समोर थोडस इकडनं 1.5 किलोमीटर पुढे गेल्यावर मदईचं जे जंगल आहे ते चालू होत। तर खूप सुंदर व्ह्यू आहे। तर सगळं एकदम छान आहे, आमचे रूम वगैरे, पण फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आम्ही सगळेजण असे बोलतोय कारण ही एक मध्ये दिवार आहे इथं, पण खूप मजा येते, खूप छान वाटतं आणि खूप एक्सायटेड आहे मी आता जंगल सफारीसाठी। तर एकदम सडनली प्लॅन बनला आणि आम्ही सगळेजण इथं आलो आहे मदईला। तर खूप छान नॅशनल पार्क आहे आणि इतकं ऑसम रोड आहे, इतकं छान वाटतं आहे आणि पूर्ण ठिकाणी हिरवळ आहे। आणि त्यानंतर इथून जेव्हा आम्ही बाउंड्री स्टार्ट करतो तर इकडनं बाहेर गेल्यावर डायरेक्टली जंगल एरिया लागतो आणि जंगलाच्या मध्येच आमचं एक हे रिसॉर्ट आहे जिथं मी आता उभी आहे। आणि मी विचार केला की व्लॉग टाकेलच तुमच्यासोबत, मला सारखं कनेक्ट राहायला खूप आवडतं, पण काही कारणासो रेंज नव्हती, नंतर मग ट्रॅव्हलिंगमध्ये मी नाही काही व्लॉग्स टाकू शकली, पण मला खरंच व्लॉग्स टाकायचे होते। तर आता इथून पुढले व्लॉग हे मी सगळे कंटिन्यू करणार आहे। माहीत नाही की हा व्लॉग तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल, कारण इथं नेट नाही आहे, रेंज खूप कमी येते आहे,
तर मी नक्कीच अपलोड करायचा प्रयत्न करेन. पण आज आहे 6 जुलै, सॉरी, तर आज आहे 6 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरची दिवाळी होती, 6 नोव्हेंबरचा पाडवा होता आणि आम्ही 6 तारखेलाच पाडव्याच्या दिवशी निघालो. तर नक्कीच लवकरात लवकर तुमच्यासोबत हा ब्लॉग पोहोचण्याचा प्रयत्न मी करेल. आणि आता मी जेवणासाठी जाणार आहो इथं, तर चला मग जाऊयात. खूप थंडी आहे इकडे आणि आता आम्ही चाललोय जेवण करायला. तर आणि आता आम्ही जंगल नाईट सफारीला पण बहुतेक जाणार आहे असं मला तरी वाटत आहे. तर जाणार आहे आपण नाईट सफारीला, आम्ही जाणार आहे आता. तर बघू आता जातो की नाही जातो. आता पहिले जेवण तर करून घेऊ कारण आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता आम्ही इथं वेज खाणार आहोत, वेज. सो बघू आता वेज मध्ये. ठीक आहे, तर आता आम्ही संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि आता आम्ही तिघी जणी इथं बसलेलो आहे. आणि आता हे जे दोघं आहेत म्हणजे हे आणि प्रवीण भैया, तर हे उद्या सकाळी 6 वाजेची जंगल सफारीची बुकिंग करायला गेलेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताच बुकिंग करावी लागेल. तर आता आम्ही इथं बसलो आहे. और सुप्रिया आप बोलो, कसं लग रहा आपको? थंड बहुत थंड लग रही है. आणि आता हे आलेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण निघणार आहोत नाईट जंगल सफारीला. सो चला आम्ही चाललो आहे नाईट जंगल सफारीला. आणि हे खूप इकडचं एक फेमस रिसॉर्ट आहे बायसन रिसॉर्ट म्हणून. तर आम्ही आता इकडे पूर्ण मडाईमध्ये आम्हाला कुठेच नॉनव्हेज नाही मिळते तर आम्ही आता इकडे आलो आहे नॉनव्हेज खायला. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 10 आणि आता हे जे गेट आहे ते क्लोज झालेलं आहे. आणि ह्या हॉटेलमध्ये आता आम्ही खाणार आहे चिकन. आणि तिकडे खूप मोठा तलाव आहे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ग्रीन, तिकडे खूप मोठी नदी आहे, सॉरी. तर त्या नदीच्या तिकडे मग कोर एरिया चालू होतो. कोर एरिया मीन्स टायगर्सचा एरिया. तर आता आम्ही बफर झोनमध्ये फिरून आलो. आता आम्ही उद्या सकाळी 4 वाजता मॉर्निंग सफारी जाणार आहे. खूप छान एक्साइटमेंट आहे. तर आता आम्ही उद्या सकाळी खूप थंडी आहे इकडे आणि आता आम्ही उद्या सकाळी 4 वाजता जाणार आहोत मॉर्निंग सफारीला. खूप एक्साइटेड आहे मी नेमकं कसं होईल काय होईल. आणि आत्ताच आम्ही फिरून आलो आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि आता आम्ही जेवणार आहो आणि पटकन झोपणार आहो कारण आम्हाला उद्या सकाळी 3 वाजता उठायचं आहे. तेव्हा आम्ही 3:30 प्रिपेअर होऊन आणि मग इकडे येऊ आणि मग उद्या सकाळीची मॉर्निंग सफारी सगळे व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन लवकरच येणार आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, इथंच थांब. आम्ही लवकर येते. सो बाय, हॅव अ नाईट टू स्टे अँड गुड नाईट. वो लाओ ना एक प्लेट एक्स्ट्रा लाग ना तू खाना है वो पिताजी.